बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे एपीआय सोमनाथ लांडे यांनी गणेशोत्सवाला 4 ते 5 दिवस अवधी असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांच्या ठिकाणी जास्त गर्दी करू नये, मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा, जेवणाचे कार्यक्रम टाळावेत आणि प्रसाद म्हणून पॅकेटचे वाटप करावे अशा नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना सर्व गणेश मंडळांना दिल्यात. पाहूयात ते यावेळी काय म्हणालेत. मी सोमनाथ लांडे वडगाव निंबाळकर फाउंडेशन हद्दीतील सर्व गणेश मंडळांना सूचना. यावर्षी शासनाच्या कोरोना नियमांचं पालन करून सर्वांनी गणेशोत्सव साजरा करायचा आहे. सार्वजनिक ठिकाणी 4 फूट मूर्तीसाठी आणि त्यापेक्षा कमी उंचीची, तसेच घरगुती गणपतीसाठी 2 फूट किंवा त्यापेक्षा कमी उंचीची मूर्तीला परवानगी आहे. कोणत्याही आगमन किंवा विसर्जनाच्या मिरवणुकीला परवानगी नाही. आरती, भजन, कीर्तन यासाठी कमीत कमी लोकांची गर्दी करायची. तसेच ध्वनी प्रदूषणाच्या सर्व नियमांचं पालन सर्वांनी करायचं आहे. कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम न घेता रक्तदान शिबिर, कोरोना याविषयी जनजागृती पण प्रबोधनपर तुम्ही कार्यक्रम आयोजित करायचे आहेत. तसेच बऱ्याचशा मंडळांनी शेवटच्या दिवशी ज्या जेवणावळी असतात किंवा आपण प्रसाद वाटप करतो ते त्या ठिकाणी जेवण टाळून पॅकेटमध्ये प्रसादाचं वाटप करावं. यावर्षी सर्वांनी कोरोनाच्या नियमाच्या अनुषंगानं सर्व काळजी घेऊन मास्क असेल, सॅनिटायझर असेल याची काळजी घ्यावी आणि सर्वांनी अतिशय साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा. धन्यवाद. जय जय. प्रतिनिधी मोहम्मद शेख, महाराष्ट्र न्यूज, बारामती. व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज.